इचलकरंजतील शिवाजीनगर पोलिसांनी गेल्या वर्षी पाच ठिकाणी कारवाई करून विविध कंपन्यांचा बारा लाख हजाराचा सुगंधी सुपारी आणि तंबाखू जप्त केला होता न्यायालयाच्या आदेशानुसार आज हा सारा मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला बंदी असतानाही गुटखा सुगंधी सुपारी आणि तंबाखूची विक्री आणि वाहतूक होत असते पोलीस वेळोवेळी कारवाई करून बेकायदेशीर गुटकाळी तंबाखू जप्त करतात त्यानंतर न्यायालयात दावा दाखल होतो आणि तारीख पे तारीख सुरू होते जप्त केलेला मुद्देमाल पोलीस काय करतात असा अनेकांना प्रश्न पडू शकतो मात्र जप्त मुद्देमालाचे न्यायालयाच्या आदेशाशिवाय विल्हेवाट लावू शकत नाहीत इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई केली होती त्यातून लाख गुटखा सुगंधी सुपारी आणि तंबाखू जप्त केला होता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा सारा मुद्देमाल जाळून नष्ट केलाय त्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते